दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये मोकळ्या जागी कोणतेही कार्यक्रम नको तशी भूमिका सध्या राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकार या संदर्भात एक GR काढणार आहे, अध्यादेश काढणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमामध्ये जी दुर्घटना घडली त्यानंतर राज्य सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय मानला जातो. गेल्या 3 ते 4 दिवसात तापमान वाढलं असल्यामुळे ही दुर्घटना घडली असंही राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. इथे घटना जी झाली ती अति दुर्दैवी घटना आहे. सर्वांसाठी अतिशय एक अशी घटना ते कल्पना पण नव्हती. त्या दिवशी जे काही झाला त्याची पुनरावृत्ती कुठेही येऊ नये, कोणाने त्रास पण होऊ नये म्हणून सरकारने एक योग्य निर्णय पार पाडला आहे. जोपर्यंत ते आपली ऊनची या स्थिती आहे तोपर्यंत 12 ते 5 काय ओपन एरियामध्ये काय नाही करायच्या हे चांगला निर्णय आहे. लोकांनी सर्वांनी इथलं पालन केलं पाहिजे. आणि याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलंय तेही बघूयात. आता त्यांनी काहीतरी काय हे केलंय की आता ह्याच्यापुढे महाराष्ट्र सरकार किंवा कोणालाच दुपारी 12 ते 5 कुठलाच कार्यक्रम करू देणार नाही. आता म्हणजे हे एखाद्या साध्या आयोजकाने जाहीर केलं असतं तर गोष्ट वेगळी. सरकार अपघात झाल्यानंतर अपघाताचं रिपेरिंग करते ही दुर्दैवाची बाब आहे. ह्या अपघाताबद्दल बोला काय करणार आहे तुम्ही? जबाबदारी आप्पासाहेबांवर ढकलणार असाल तर ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांचे भाविक तुम्हाला आजपासून म्हणजे कालपासून ते तुम्हाला शिव्या घालत आहेत ते जाऊ द्या, पण असं आप्पासाहेबांचं नाव पुढे करून आता तुम्ही त्यांच्याही मागे लपणार असाल तर योग्य नाही. आप्पासाहेबांना बदनाम करू नका, तो संत माणूस आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.